मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विटा शहरातील रस्त्यांचे चाळण, कराड रोड झालाय मृत्यूचा सापळा. विटा शहरातील रस्त्यांचे चाळण झाली आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे आहेत. लोकांना खड्ड्यातूनच गाडी काढावी लागत आहे. कराड रोड तर अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. महामार्गाकडे रस्ता असल्याने नगरपालिका बघ्याच्या भूमिकेत आहे. तर महामार्गाचे ठेकेदार तात्पुरते खड्डे मुजवल्याचे सोंग करताय, पण पुन्हा खड्डे जैसे थे या अवस्थेत येत आहेत. हनुमान मंदिर ते महादेव हॉटेल पर्यंत रस्ता शिल्लकच नाही. जिकडे पहावे तिकडे खड्डेच खड्डे आहेत. हे खड्डे कुणाचा तरी जीव घेण्याच्या आधी महामार्गाच्या ठेकेदाराने काम पूर्ण करावे अशी लोकांची मागणी आहे. रस्त्याच्या एका बाजूला उकरल्याने पाऊस पडला की चिखलाचे साम्राज्य होते. लोकांना चालत जाणे मुश्किल होऊन जाते. मग गाडी चालवताना तर सर्कसच करावी लागते. शहरातील इतर रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. एकेकाळी माजी आमदार सदाशिव पाटलांना विटा शहरातील रस्त्यांचा फार गर्व असायचा. ते त्यांच्या प्रत्येक सभेत अभिमानाने बोलायचे. सभेला समोर उपस्थित असणाऱ्या दत्तोपंतांचे नाव घेऊन ते रस्त्याबाबतचे एक वाक्य हमखास बोलायचे. दत्तोपंतांना काय पंत, विट्यातले रस्ते कसे आहेत असा प्रश्न करत चौकात गोटी मारली की नाक्यावर जाऊन थांबते असे मोठ्या अभिमानाने सांगायचे. अलीकडच्या काळात सदाशिव पाटील कुठल्याही सभेत रस्त्याबाबत बोलत नाहीत. त्यांचा अभिमान व्यक्त करत नाहीत की चौकातून नाक्यावर गोटी मारत नाहीत. गोटी नेमकी कुठं अडकली आहे, तिचे काय झालंय असा प्रश्न विटेकारांना पडलाय. एकूणच विटे शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट आहे. कराड रोड तर जीवघेणा आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.